विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। जय प्रहार। केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी असलेली पीएम किसान योजनेची नोंदणी ही महसूल व कृषी विभाग यांच्या मार्फत नोंदणी करून घेण्याची जबाबदारी झटकत आहेत, त्यामुळे सदर नोंदणी बंद आहे। यामुळे नवीन लाभार्थी शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे। तरी यांच्यातील जबाबदारी निश्चित करून पीएम किसान योजनेची नोंदणी ही तत्काळ चालू करण्यात यावी। तसेच ई पीक पाहणी नोंदणी करत असताना आणि शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, अनेक ठिकाणी रेंज नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। तरी ई पीक नोंदणी ही संबंधित तलाठी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करण्यात यावी, असे निवेदन प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा अधिकारी साहेब यांना देण्यात आली। यावेळी प्रहारचे जिल्हा अध्यक्ष दत्ता पाटील, उपजिल्हा प्रमुख रमेश पाटील, सोलापूर शहराध्यक्ष अजितभाऊ कुलकर्णी, शहर संपर्क प्रमुख जमीरभाई शेख, करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, पंढरपूर तालुका अध्यक्ष नानासाहेब इंगळे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष मोसिन तांबोळी, बापू मोहिते व सर्व प्रहार सैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते। मी रमेश पाटील, प्रहार संघटना जिल्हा उपप्रमुख। आज या ठिकाणी शेतकऱ्यांविषयी जी पीएम किसान योजना आहे ती कृषी विभाग आणि महसूल यांच्या वादामध्ये ती नोंदणी आता आज म्हणजे शेतकऱ्यांची नोंदणी बंद झालेली आहे। तरी त्याची जबाबदारी महसूल किंवा कृषी कुणाकडे तरी एकदा निश्चित करून ती तात्काळ चालू करण्यात यावी, कारण याच्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। त्याबद्दल आम्ही आज आमचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील आहेत, शहराध्यक्ष अजितभाऊ कुलकर्णी, करमाळा तालुका अध्यक्ष आहे संदीप तळेकर आहेत, पंढरपूर तालुका अध्यक्ष नानासाहेब इंगळे, बापू मोहिते, दक्षिणचे आमचे तालुका अध्यक्ष आहेत हा विषय असून अजून एक दुसरा एक विषय होता की ही पीक पाणी जे आज शासनाने चालू केलेले आहे ते अनेक शेतकऱ्यांकडे त्याबद्दलचे स्मार्टफोन नाहीत, त्याच्यामुळं शेतकऱ्याला नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे। त्याच्यामुळं ही सुद्धा एक शेतकऱ्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती न करता ती ज्यापासून जे वंचित शेतकरी राहणार आहेत त्याची स्वतः त्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या बांधावर जाऊन त्याची नोंदणी करणं हे गरजेचं आहे। म्हणून तशा प्रकारचं निवेदन आज प्रहार संघ सोलापूर प्रहार संघटनेच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आज देण्यात आलेलं आहे आणि याची तात्काळ अंमलबजावणीसुद्धा करण्यात यावी अशी विनंती आम्ही प्रहार संघटनेच्या वतीने केलेली आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।